थोड़ा डाव्या एकटीच्या बाहेर चेडोबा स्फोट जांभूळपाडा संघ या ठिकाणी विजयी संघ आणि रावत्याचा पाडा यांच्यामध्ये सामना होईल। तर चेडोबा स्फोट जांभूळपाडा संघाला या ठिकाणी पहिला चेंडू वाईट पद्धतीने हाताला गेला, एक्स्ट्रा स्वरूपाने धाव आले, यावेळेस सुरेखरित्या खेळून काढले गेले। या ठिकाणी तीच संधी होती भरत याला बाद करण्याची, मात्र अझेल धरतीला दान केला जातोय, नक्कीच एक संधी दिली जाते। तर तिसऱ्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहतोय। नक्कीच आताच आगमन झाले गावचे पोलीस पाटील हेमंत ठोंबरे या ठिकाणी उपस्थित झालेत। त्यांचं शिवशाही चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते आयोजकांच्या माध्यमातून। तर आणखीन एक सिंगल कंप्लीट केली जाते, एकेरी धावीने धपलकावर धावा लागल्या जात आहेत, तीन धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतोय। किच्चा किरण विलात सुद्धा माझे एक चांगले मित्र या ठिकाणी उपस्थित होते, त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे। तर या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांचा इशारा ते व्हाईटचा, तर एक अतिरिक्त धाव येते, चार धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतोय। पहिले षटक मार्गस्थ आहे आणि नीचे धावांचा डोंगर समोर उभा केलं गेलंय पाच रुका संघाने, ते डोंगर कशा प्रकारे पार करेल, तर त्या ठिकाणी त्यांना मोठी फटकेबाजी करावी करावीच लागेल, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये एखादा तरी मोठा फटका आला पाहिजे। यावेळेस खेचून मारला गेलाय त्या ठिकाणी वन बॉन्स चेंडूला कलेक्ट करेपर्यंत त्या ठिकाणी दोन धावा घेण्याची संधी होती आणि पूर्ण देखील केली गेली, पण दुहेरी धावीने धाव फलकावर धावा सहा धावा लागल्या जात आहेत। आलेल्या सर्व प्रेक्षकांचे खिलाडूंचे आणि मान्यवरांचे मी आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा शिवशाही चषक ओहो यू मिस आय हिट या ठिकाणी फर्निचर उद्ध्वस्त केलं जातंय। पहिला घडी या ठिकाणी तंबूच्या अष्टाला जाताना भरप भरत बरप याची केली संपुष्टात येते। महेंद्र गडक नवीन फलंदाज येतोय, आतापर्यंत चार चेंडू या षटकामधले। पुन्हा एकदा किच बॅट कट लागली जाते या ठिकाणी, चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय। निश्चितच पाच रुका संघ आपण पाहतोय, काय क्लास फलंदाजी केली गेली आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा बघा क्लास दाखवला जातोय। यावेळेस आता मात्र चेंडू जातोय फरार होईल का, यस सीमारेषा पार जातोय चौकार। चला घाई करा पाच रुका संघ, आपल्याकडे वेळ थोडी कमी आहे कारण आपल्याला एक्स्ट्रा सामने आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला मी विनंती करेन की आपण जरा थोडीशी घाई करा। अंतिम दिवस या स्पर्धेचा पाहतोय, मेगा फिनालेचा दिवस आजचा दिवस आपण पाहतोय। एकंदरीत तीन संघ पुढे आलेले, पहिल्या दिवशी घोटगावचा संघ पुढे आलेला आहे, तर दुसऱ्या दिवशी पुढे आलेला संघ नित्यानंद स्फोट गणेशपुरी। तर कालच्या दिवसामध्ये बघितलं आपण काय क्लास सामना झालेला, सहा चेंडू सहा धाव्याची गरज असताना या ठिकाणी सदानंद भुरे याने काय गोलंदाजी केली गेली आणि हनुमान भुरे याचं जे शत्ररक्षण लाजवाब।
लेस लॉगअप 17 मध्ये चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एक एकापेक्षा जास्त भेटू शकत नाही। नवीन गोलंदाज रोहित भोये चांगली फलंदाजी केली गेलेली आणि गोलंदाजी मध्ये सुद्धा क्लास दाखवताना रोहित भोये चेंडू हवेमध्ये आहे, फुलटो चेंडू होता, चुकी केली जाते, निश्चितच एक चांगला झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, आणखीन एक फलंदाज बाद होतो, महेंद्र गडक याला या ठिकाणी परतावं लागते। कम ऑन डीजे, कमेंट्स लँड मध्ये चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल होते, तर दोन धावा येतात दुहेरी धावसंख्येने। आता मात्र या ठिकाणी धावपळका धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतोय, 13 धावा लागल्या जात आहेत। चार चेंडूचा खेळ होतोय या षटकामध्ये, विजयी संघ आणि सोनिका माता रावतेचा अपाडा यांच्यामध्ये पुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। वेळेस शॉर्ट ऑन पुल केला गेला, शॉर्ट पिच चेंडू होता या ठिकाणी, शत्रक्षक कुठेली चुकी करत नाहीये, सुरेख शत्रक्षक या ठिकाणी पाहायला मिळते। एक धाव एकेरी धावीने धापलकर धावा आपण पाहतो ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत, 14 धावा धापलकर लागल्या जात आहेत। दुसऱ्या षटकातील जबुल जबुल 5 चेंडूचा खेळ झालेला, 1 चेंडूचा खेळ शिल्लक। यावेळेस जरा व्हाईट चेंडू आपण पाहतो, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला गोलंदाज रोहित भोये यांनी, आणि पंच लगेच व्हाईट दर्शवतात कारण खूप ऑफस्ट्रमच्या बाहेर चेंडू असल्यामुळे या ठिकाणी व्हाईटचा इशारा येते। पुढील चेंडू सज्ज होतो खेळण्याकरिता फलंदाज राजेश। यावेळेस आता मात्र शत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर रिजन मध्ये कुठेली चुकी करत नाही, आणखीन एक गडी बात होतो आणि षटकाची समाप्ती देखील होते। यस डीजे पंधरा धावा लागल्या गेल्या, तर 35 धावेची गरज, 6 चेंडू आणि 35 धावा। तर या ठिकाणी आपण पाहतोय जिल्हा परिषद सदस्य गणेशपुरी गटातील लहुजी थापडसाहेब या ठिकाणी त्यांचं शुभ आगमन होते, त्यानंतर आपण पाहतोय राजेश उगडासाहेब यांचं देखील आगमन होते, त्यानंतर विश्वनाथ करपडे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होते या क्रीडा नगरीमध्ये, त्यांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय या शिवशाही चषकामध्ये। नक्कीच आपण या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये येऊन लगेच स्थानना पणवायचं आहे। लघुजी थापड साहेब जिल्हा परिषद सदस्य गणेशपुरी गण, त्याच्यानंतर आपण पाहतोय रिका राजेश उघडे पंचायत समिती सदस्य, त्यांचे मिस्टर या ठिकाणी आपण पाहतोय राजेश उघडे, त्याच्यानंतर विश्वनाथ खरपडे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय। हेच आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय। यावेळेस स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडूला खेळून काढले गेले, त्या ठिकाणी सीमारेषेकडे चेंडू जातोय, सीमारेषा पार होईल का, तर या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण केलं गेलंय,
मात्र तीन धावा या ठिकाणी रोखू शकत नाही। तिहेरी धाव संख्येने एकंदरीत आपण पाहतो या ठिकाणी पावण्यांचं शुभ आगमन होते विश्वनाथ जी खरपडे, त्यानंतर आपण पाहतोय पंचायत समिति सदस्य रेखा उगड़े यांचे मिस्टर राजेश उगड़े ए या ठिकाणी उपस्थित होते, त्यानंतर आपण पाहतोय गणेशपुरी गटाचे जिल्हा परिषद सदस्य लहूजी थापड साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। तर त्यानंतर गणेशपुरी चे विद्यमान सरपंच गोवर्धन भोईर हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील या ठिकाणी मान्यवर कक्षा मध्ये यायचे। या वेळेस मोठा फटका बघा, पावण्याचं स्वागत या ठिकाणी षटकाराने केले जाते, क्या बात आहे। एस डीजे तर मी विनंती करतो साईनाथ मस्कर सरांना देखील की आपण देखील या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे। यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येते, कुठेली चुकी करत नाही, आणखीन एक फलंदाज बाद होतोय। एस डीज धन्यवाद डीजे। तर डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। यावेळेस शॉट अंपुल केलं गेलंय त्या ठिकाणी, शतरक्षक तैनात, चांगले शतरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। एक धाव घेतली जाते एकेरी धावीने धावफलकार 25 धावा ऑन द बोर्ड आपण पाहतो, अजूनही 25 धावाची गरज आहे। त्यामुळे असंच म्हणावं लागेल की या ठिकाणी सामना फिनिश झालेला आहे, मात्र जी औपचारिकता जी फॉर्मॅलिटीज आहे ती या ठिकाणी पूर्ण करावी लागेल। राई धारावी काश्मीरा आणि विपक्षी संघ आपण पाहतोय, पाच रुका संघ या ठिकाणी जवळजवळ सामना पाच रुका संघाने खिचात घातला गेलाय, मात्र फॉर्मॅलिटीज आहे ती पूर्ण केली जाते। बॉल आलेला फक्त यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला हवेमध्ये धाडलं गेलंय, त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू जातो आउट ऑफ पार्क षटकारासाठी। धन्यवाद डीजे। तर हार्ड लक धारावी स्पोर्ट काश्मीरा संघ या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात। तर या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात, चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला गेला या ठिकाणी धारावी स्पोर्ट काश्मीरा संघाने। तुमचं देखील मी धन्यवाद मानतो। तर पुढील नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी आमंत्रित करतो या ठिकाणी लहूजी थापड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील मॅचची नाणेफेक केली जाईल। एका बाजूने आपण पाहतोय विशाल रावते याचा संघ, तर एका बाजूने आपण पाहणार आहोत पाच रुखा संघ। तर या ठिकाणी नाणेफेक केली जाते दोन्ही संघांमध्ये, लहूजी थापड साहेब जिल्हा परिषद सदस्य, तर या ठिकाणी फलंदाजी स्वीकारली गेली विशाल रावते अँड कंपनी।
बस इकडे वर असा करल काय तरी काम करल इथं कोणतरी बसव स्कोर बोर्ड वर मला काम ए संदीप माइक बंद कर बोल पंचांच्या विनंती केली जाते की लवकरात लवकर सामना सुरू करायचा. आज आपण मेगा फिनाले पाहणार आहोत. शेवटचा दिवस रविवार आहे आणि आज आपल्याला निर्णय जो असेल आणि दोन बॅट्समन पाठवायचे आहेत पंचांच्या इशाऱ्यानुसार. मालवडी अ संघाचे विशाल आणि सहकारी आज शेवट दिवस असेल. पहिल्या दिवस सामना आपण पाहायला गेला तर निश्चितच सुपर फलंदाजी करत जीवलोक ग्रुप घोडगाव संघाने सुपर फोरमध्ये प्रवेश केला. दुसऱ्या दिवशी पाहायला गेलं तर नित्यानंद साई स्पोर्ट्स गणेशपुरी तिसऱ्या दिवशीचा आपण पाहायला गेला तर सुपर फोरमध्ये प्रवेश केला गेला. आर बी नगर राजाराम भोरे नगर कुहे हा संघ पुढे सरसावला. आजच्या दिवशी आपण पाहणार आहोत कोण सुपर फोरमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्याच्याच सुरुवात आपण पाहणार आहोत. ती म्हणजेच सोनिका माता रावतेबाडा संघ आणि साई श्रद्धा पाच रुका संघ. मात्र व्यासपीठावर उपस्थित मानेश्री जिल्हा परिषद सदस्य आमचे मित्र लोहजी थापड यांची उपस्थिती लाभलेली, त्याचप्रमाणे आमचे गावचे पोलीस पाटील मानेश्री अनंता पाटील साहेब यांची सुद्धा उपस्थिती आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित राजेश उगडे साहेब यांची सुद्धा उपस्थिती पाहत आहोत. त्याचप्रमाणे आपण पाहणार आहोत वामन दुधाळे साहेब यांची सुद्धा उपस्थिती व्यासपीठावर आहे. त्याचप्रमाणे पाहणार आहोत रमेश भगत हे सुद्धा उपस्थित. आता मात्र जबरदस्त बॅट कलेक्ट केलाय चेंडू. चेंडू कुठे जाय तर आरपाश मामा चौकारासाठी पहिलंच खातं खोलं जातं. विशाल फलंदाजी करण्यासाठी पुढे सरसावलं. धाव संख्या चारनी खातं उघड केले गेले आणि विशाल यांच्या नावावर वैयक्तिक चार धावा आणि सांघिक सुद्धा चार धावा आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे गुणलेखक आपल्याला लाभलेला आहेत पांडूजी वरठा. त्याचप्रमाणे दिनेश हाडल हे गुणलेखक आणि युट्यूब द्वारे आपल्याला एक चांगला चोख लाईव्ह आपण पाहणार आहोत. टेलिकास्ट आपण पाहतोय. आता मात्र दुसरा चेंडू पहिला चेंडू चांगला चौकार छोटा मात्र बॅटचे एज घे चेंडू पुढे एसटीच्या मागे चेंडू जातोय आरपाशी मापर चौकारासाठी. पंच आपण पाहणार आहोत साईनाथ मस्कर. त्याचप्रमाणे प्रमोद साईनाथ मस्कर साहेब सुद्धा यांची सुद्धा उपस्थिती लाभलेली आहे. मी विनंती करेन कमिटीच्या वतीने की आपण पंचासाठी उपस्थित आहात आपलं सुद्धा स्वागत केलं जाते. त्याचप्रमाणे प्रमोद मढवी यांची सुद्धा पंचासाठी आज चौथा दिवस असेल आणि प्रत्येक दिवशी त्यांची उपस्थिती आपण पाहणार आहोत. चांगला चोख निर्णय बजावण्यासाठी दोन पंच उपस्थित असताना मात्र षटकाचा तिसरा चेंडू आता हॅटिक चान्स असताना मात्र चेंडू आपल्या जातो अपील केली जाते आणि एक अपीलसाठी एक जोर कमी असला गेला मात्र अपील फेटून लावले जाते. धावसंख्येत स्थिर मात्र लगातार दोन चौकारासह धावसंख्या आपण पाहणार आहोत. रावतेच्या वेळेला 20 संघाची धावसंख्या 8 असेल बिनबाद 8. समजा संघ असेल
साई श्रद्धाच पाच रुखा संघ षटक घेऊन आले संजय पाचलकर। आता मात्र मोठा फटका येण्याची गरज असताना मात्र चेंडू हवेत सरसावतोय आणि झेल घेता जातो विशाल यांची खरी संपूर्ण काय बात आहे, जबरदस्त झेल टिपला गेला पाच रुखा संघाकडून। शिवसाई स्पोर्ट्स चषक एक जबरदस्त सुंदर रित्या पार पडला जातोय। मात्र शुभेच्छांचा वर्षाव सुद्धा केला जातोय माननीय श्री अध्यक्ष या असोसिएशनचे विश्वनाथ वरठे यांच्या शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय। आपलं चषक एक चांगल्या रीतीने पार पडलं जातंय आणि शुभेच्छा शिवसाई स्पोर्ट्सच्या शुभेच्छा दिल्या जातात। त्याचप्रमाणे गावदेवे इलेव्हन कुहे संघाकडून सुद्धा शुभेच्छा येत आहेत, शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय, एक चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय। आता मात्र मोठा फटका पडला येतोय का म्हणून मोठा फटका पडला प्रयत्न यॉर्को चेंडू चेंडू वन बाउन्स कनेक्ट करायचा प्रयत्न केला जाईल। दोन धावा येत आहेत, धावसंख्या तर दोन्ही भर होते, धावसंख्या पाहणार आहोत आपण एक गडी बाद आणि धावसंख्या होते 11। एक खराब चेंडू हाताला होता आहे, खराब चेंडूसह धावसंख्या 11 होते। तीन षटकाचा सामना असेल आणि तीन षटकामध्ये कमीत कमी मी म्हणेन 36-37 फोर्टीच्या घरात जर धावसंख्या असेल तर पाचरुखा संघ एक चांगला संघ आहे। आतापर्यंत दुसऱ्यांदा या असोसिएशन आदिवासी असोसिएशन ठाणे पालिकेमध्ये खेळतोय आणि मजल चांगली मानली जाते पाचरुखा संघ। मात्र गोलंदाज चांगला फॉर्म मध्ये टाकतो एक हमार देख तुम्हारे संजय पाचलकर साई सदस्य पाचरुखा संघाकडून धावसंख्या 3 ठेवली जाते, धावसंख्या पाहिली गेली 11 धावसंख्या होते। आणि पहिल्या दिवसाचा सामना आपण पाहायला गेलाय, पहिल्या दिवशी सुपर फोर मध्ये प्रवेश केला जीवलग ग्रुप घोडगाव संघाकडून, दुसऱ्या दिवसाचा सामना पाहायला गेला तर नित्यानंद गणेशपुरी संघ, तिसऱ्या दिवसा सामना गेला शनिवारच्या गटामध्ये आपण पाहायला गेलं तर जबरदस्त लढत झाले, 12 संघ होते आणि 12 संघामध्ये 11 संघ कुहेगावचे होते, एक संघ होता बजरंग दल आंबरे संघ। या संघातून धावसंख्या 11 आहे सुरू, मात्र 40 सुपर फोर मध्ये प्रवेश केला जय आरबी नगर कुहे संघाने, राजाराम भोरे नगर कुहे संघाने एक जबरदस्त कामगिरी, 6 चेंडू ते 6 धावा असताना मात्र सदानंद हा पुढे सरसावला गेला आणि विजयाची धुरा सांभाळली गेली आणि आरबी नगर संघ हा पुढे सरसावला गेला। आज कोण पुढे सरसावता आपण पाहणार आहोत, तिन्ही संघ आपण पाहतो, बायचे रूपाने चेडबा स्पोर्ट्स संघ पुढे वाट पाहतो या विजय संघाची आणि आपण पाहतो आता उरलेले आहेत तीन संघ, तो म्हणजे पाचरुखा संघ आणि श्री सोनिका माता रावतेचा आपला संघ। पण आणि पहिली बाजू सुरू असताना पहिली षटक समाप्त धावसंख्या आपण पाहिली 11, दुसरे षटक घेऊन येतात रोहित भुये साई सदा पाचरुखा, पहिला चेंडू हाताळण्यासाठी पुढे सरसावतोय। आता माझा फुलटच चेंडूवर चाबूक शॉट मारला जात आहे, चेंडू जाईल आरपार सीमा पार चौकारासाठी। आज मात्र राष्ट्रीय दुःखाचा दिवस समजला जातोय, ज्ञान शर्मादेवी लता मंगेशकर जी यांचं निधन 8:12 झालेलं आहे। ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये 28 दिवसांचा उपचार करत असताना मात्र आज एक कोकिला महाराष्ट्रातून विजली गेली आणि एक दुःखाचा दिवस, 2 दिवसाचा दुखवटा असं राष्ट्रीय दिवस 2 दुखवटा मानला गेला। मात्र जन्म 1929 मात्र मृत्यू 2022 असा दिन कर असताना 93 वर्षाचा कालावधी काढला एक लता मंगेशकर, जवळजवळ 900 चित्रपटांमध्ये तिने आवाज आपला अर्पण केला होता, त्याच लता दीदी आजच्या दिवशी विसावल्या गेल्या आणि म्हणेन एक मोठा दुखवटा सुद्धा मानला गेला। लता मंगेशकर यांचं आज निधन झालं गेलं आणि जे सुरांचा आवाज होता तो आज संपला असं म्हणावं लागेल आणि मोठं एक नुकसान झालं या महाराष्ट्राचं। महाराष्ट्रातून लता दीदी ह्या पुढे जगभरात पसरला होता, जगभर त्यांचा आवाज कोकिला म्हणून विसावला होता आणि मी म्हणेन लता दीदी बाबत तर
2001 मध्ये भारतरत्न पुरस्कार सुद्धा लता दीदींना दिला गेला होता. 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कार सुद्धा लता दीदींना अर्पण केला होता. त्याच लता दीदी आज 28 दिवस उपचार करत असताना मात्र आज त्यांचा निधन झालं 8:12. आपण मैदानाकडे वळूया. धावसंख्या होत्या आतापर्यंत धावसंख्या पाहिली गेली, धावसंख्या 15 होते. ते म्हणजे एक गडी दोन गडी बाद असताना धावसंख्या 15 होते. रात्रीपर्यंत संघाची म्हणजे 5 रुका संघ आपण पाहिला गेला चांगलाच फॉर्म मध्ये येतोय. मात्र नवीन फलंदाज इंटर होते अनिल गहला सोनिका माता रावतेपाडा संघाकडून. स्ट्राइकर आपण पाहतोय मनेश गडग. ना स्ट्राइकर अनिल गहला एक नव्याने फलंदाज इंटर केला जातोय. मात्र गोलंदाज रोहित भोये आपले रावते 5 रुका संघाकडून चांगली छाप पाडताना पाहतोय. धावसंख्या पाहिली गेली, धावसंख्या होते 2 गडी बाद 15. पुढे चेंडू आता डाकुरा फलंदाज मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षक चूक केली जाते, धाव घेण्याचा प्रयत्न होतो का मात्र एकाच रुलावर 2 गड्यामध्ये ऍक्सिडेंट होणारच. आणि तो ऍक्सिडेंट झाला गेला आणि बाद होतोय तो म्हणजेच मात्र व्हाईटच्या रूपाने एक धाव येते आणि रनआउट चान्स जो होता तो रणास न गमावता मोठा झटका दिला. आता आता मात्र 3 गडी बाद धाव संख्या होते 16. आणि नंतर आपण पाहणार आहोत गणेश गडग पुढे सरसावत आहे. आतापर्यंत 3 गडी बाद होत आहेत मात्र साई श्रद्धा 5 रुका संघ पुढे सरसावते. दुसरे षटक मार्ग असताना धावसंख्या 16 असेल मात्र फलंदाजी चांगली असताना विशाल तंबूत परततोय. आता मला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातो. रोहित भोये कोणत्या प्रकारे कनेक्ट देत नाही बॅट आणि बॉल यांचा संपर्क होऊ देत नाही. धावसंख्या स्थिर ठेवली जाते. धावसंख्या होते दुसरे षटक मार्ग असताना धावसंख्या होते 16. 3 गडी बाद रावतेपाडा बी संघाची 4 गडी बाद होत आहेत. पुढे चेंडू दुसऱ्या षटकातला हातांसाठी पुन्हा एकदा रोहित. आता मात्र लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू जातो लेग अतिशय खराब चेंडू करत होता. हवेत इशारा होते प्रमोद मुळे अतिरिक्त. आतापर्यंत 2 धाव दिले जाते. व्हाईट रूपात धावसंख्या होते 17. मात्र 3 षटकात सामना असताना जास्तीत जास्त धाव जमण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र मी म्हणेन गावदेव इलेव्हन चषकामध्ये रावतेपाडा संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केला होता तोच हा संघ आपण इथे पाहतोय. आणि हा संघ आता झुंज देतोय तो म्हणजेच साई सदा 5 रुका संघाकडून. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू जायला आरपाशी मा पार षटकार षटका बाद जबरदस्त षटकार. या षटकारासह धावसंख्या तब्बल 23 या धावसंख्यावर पोहोचली जाते आणि एक गोल्डन षटकार मारला जातोय. मनेश ज्या ज्या फटक्याची गरज होती, ज्या धावीची गरज होती, झटपट धावीची गरज होती, ती धावीची गरज पूर्ण करताना मनेश गडग माझा धावसंख्या दुसरे षटक मार्ग असताना धावसंख्या होते 23. पुढे चेंडू हातांसाठी पुन्हा एकदा मनेश मोठा षटकार मारला होता मात्र झेलच्या रूपाने झेलची अपील केली जाते. माझा चेंडू त्याला आरपाशी मारण्यासाठी एक गोल्डन षटकार.
29 आणि ज्याप्रमाणे गाण्याचा आवाज आपण पाहिले नर्ता दीदींचा आवाज हे गाणे सादर करताना मानले गेले की इंदिरा गांधी माननीय राष्ट्रपती यांच्या समोर गायले होते आणि चेंडूचा लहर पश्चिमा पार षटकारासाठी आणि विनोद पादी झेले घेतो निश्चितच विनोद पादी यांचा काही बक्षीस सुद्धा येते 100 वर पारितोषिक मी विनंती करेन हनुमान भुरे यांनी यांना बक्षीस जाहीर केलेला आहे काय बात आहे जबरदस्त षटकार सर धाव संख्या पुढे सरसावली गेली धाव संख्या होत्या आतापर्यंत 35 च्या धावांकावर आतापर्यंत 3 षटकार आलेले आहेत ज्याप्रमाणे गणेश पुढे सरसावला त्याप्रमाणे मनीष गडग 2 षटकार मारले होते गणेश गडग यांनी सुद्धा आणि मनीष गडग यांनी सुद्धा षटकार मारले होते आता मात्र जबरदस्त धाव संख्या पुढे येताना आपण पाहतो 300 षटक हाताचे विशाल धोदडे 5 रुका संघाकडून 300 षटक मार्गदर्शक मित्र पहिला चेंडू चांगला झे चेंडू टोटल होता आता माझ्या बॅटची घे चेंडू मागे सरसावतोय एका हाताने प्रयत्न केला गेला होता एक धाव होते एस्टेटिक पुढे काम करतो एक धाव संख्येनुसार धाव संख्या पुढे सरसाव धाव संख्या आता आपण पाहतोय 36 च्या धावांकावर 37 धाव संख्या होते पाहतोय 2 षटकापर्यंत चांगलं षटक हाताला होतं मात्र शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकांमध्ये मनीष आपली कामगिरी पार पाडतोय आणि धावसंख्या वेगाने पुढे सरसवली जाते धावसंख्या 37 आपण मी सांगितलं सोनिका माझा रावतेचा बडा संघ हा सुपर फोर मध्ये प्रवेश केला होता तोच संघ आपण समोर पाहतोय आणि 5 रुका संघ त्याला झुंज देतोय मात्र गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न केला जातो विशाल धोदडे यांच्याकडून साई सरदा 5 रुका संघाकडून मात्र पुढे चेंडू हाती सध्या पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आपण पाहणार मनीष ज्याने 2 षटकार मारले होते तोच मनीष पुढे सरसावतोय आता मात्र पुन्हा एकदा बॅट जबरदस्त फिरवताना चेंडू हातात विशाल का निश्चितच झेल बाद केला जातोय मनीष बाद होतोय आता मात्र 5वा गडी गाळत केला जातोय धाव संख्या स्थिर धाव संख्या होते ती म्हणजे 37 जो शहीद हुए हर हर के हर हर के हर हर के मेरे वतन के शिवसाई स्पोर्ट्स चषका कडून श्रद्धांजली वाहिली जाते ज्ञानसम्राज्ञी लता दीदी यांच्यासाठी लता दीदी यांनी जवळजवळ 22 पेक्षा जास्त भाषेमध्ये आपला आवाज गाणे त्यांनी सादर केलेले आहे या भारत देशामध्ये 22 भाषांपेक्षा जास्त भाषेमध्ये त्यांनी गाणे सादर केले होते आणि ज्ञानसम्राज्ञी कोकिला जे म्हणलं जातं लता दीदी त्यांचं आज निधन झालं मित्रांनो
मात्र पहिले षटक हातांसाठी पुढे सरसावत आहे. 40 धावांचा आव्हान असा मोठा फटका प्रयत्न केला जातोय. प्रदीप धोदडे स्ट्राइक एंडवर आणि षटक घेऊन येतोय रोशन मोर. श्री सोनिका माता रावते आपल्या संघाकडून 40 धावांचा आव्हान आपण पाहणार आहोत. तदनंतर एक बाईकच्या रूपाने पुढे सरसावला संघ चेडवा स्पोर्ट्स जाऊनपडा संघ विजेता संघाशी लढत होणार आहे. आजच्या दिवसात शेवटचा सामना होणार आहे. तत्पूर्वी इथे आपल्याला विजय संघ होईल कोण तो पाहावा लागेल. आता मात्र आपले खेळकार चेंडू विसरतो हातात मात्र बाद केला जातोय प्रदीप धोडीने. असं मात्र पण पाहणार तो साई श्रद्धा पाच रुका संघाकडून पहिला झटका दिला प्रदीपच्या रूपाने. मात्र एक गडी बाद धाव संख्या मात्र शून्य. मात्र प्रदीप धोदडे नंतर पुढे एंटर नवीन फलंदाज होते रोहित भोये आणि संजय पाचलकर अशी दोन जोडी आहे आपण क्रीजवर. मात्र चांगली भागीदारी करायला लागेल आणि 40 धावांचा आव्हान असताना पुढे सरसावतोय रोहित भोये आणि संजय पाचलकर स्ट्राइक एंडवर चांगला झेल घेत पहिल्या चेंडूवर रोशन मोर यांनी गळी टिपला गेला. आता मात्र पुन्हा एकदा ऑप्शन चेंडू मारायला चांगलाच. आता मग चेंडू अडला जातोय आउटफुट खराब असताना दगडाला टीम टच होते रन आउटच्या असताना फेकी खराब केली जाते जबरदस्त. हा म्हणावं लागेल बाउंड्री असताना मात्र चेंडू कुठे पडला जातोय तर दगडावर आणि दगडावर रिवर्स चेंडू ज्या प्रमाणे फेकला जातो त्याप्रमाणे फेकला गेला आला गेला. धाव संख्या दोन वाचली गेली आणि कृपा होते ती म्हणजे तर रावते संघाकडे आणि धाव संख्या दोन ही सुरुवात होते. धाव संख्या खाते उघड केले जाते खाते उघड होते संजय पाचलकर यांच्याकडून. एकडी बाद दोन धावा पाच रुका संघाच्या. पुढे चेंडू रोशन. आता माझा आखुडबाई चेंडू पुढे सरसावतोय विशाल झेल घेण्यासाठी. मात्र झेल टिपला जातोय का झेल सोडला जातोय जीवनदान दिलं तर या जीवनदानाचा फायदा होते दोन धावेनिशी आणि जीवनदान देते कोणाला तर संजय पाचलकर यास. धाव संख्या होते चार. निश्चितच हा झेल टिपायची गरज असताना माझा झेल धरतील संधी दिल्या संधीचं सोनं करण्यासाठी उपस्थित संजय पाचलकर. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवर रोशन टू संजय. आखुड टप्पा पाहतोय पुढे सरसावतोय आणि झेल घेण्याचा प्रक्रम करतोय. दुसरा झटका दिला जातोय संजय पाचलकरच्या रूपाने. आता पाहणार दणगडी बाद धाव संख्या होते ते म्हणजेच चार. संजय नंतर पुढे सरसावतोय संजय पाचलकर आणि स्ट्राइक एंडवर आता पाहणार आहोत रोहित भोये नॉन स्ट्राइकर विशाल धोदडे साई श्रद्धा पाच रुका संघाकडून. 40 धावांचा आव्हान असताना पहिलं षटक मार्गस्थ रोशन मोर यांनी दोन गडी गारद केलेल्या आहेत तडा पाडलेला आहे पाच रुका संघासाठी. पुढे चेंडू आता पुन्हा एकदा सरसावतो रोशन मोर. आता मात्र निधाव चेंडू सांगता केली जाते षटक समाप्त होते दोन गडी बाद चार धावा. आता मात्र एका षटका समाधान धाव संख्या होते चार दोन गडी बाद होत आहेत पाच रुका संघाची. 40 धावांचा आव्हान असताना 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता 12-36 धाव संख्या आपल्याला हवी आहे. मात्र दुसरे षटक घेऊन येत आहे मनीष गडक. या मनीष गडक शेवट चेंडूवर दोन षटकार खनखावले होते तोच मनीष गडक पुढे सरसावतोय. गोलंदाजी फलंदाजी चांगली केली होती गोलंदाजी कशी करतो पाहतोय. पहिला चेंडू यॉर्कर फुलटा चेंडू मारा करताना मात्र चेंडू अडवला जातोय स्वतःच्या थ्रोवर आणि धाव संख्या स्थिर ठेवली धाव संख्या होती चार. पहिला चेंडू एक चांगली सुरुवात करताना आपल्या षटकाचे मनीष गडक श्री सोनिका माता रावतेजाबडा संघाकडून. आता मी स्ट्राइक एंडवर पाहतोय आखुडबाई चेंडू एक उसळी टाकला होता लगातार दुसरा चेंडू डॉट करायला जातोय
आता मात्र थोडंसं दडपण येईल. आता मात्र समीकरण वेगळं जातं. 10 चेंडू आणि 36 धावा असं आव्हान असेल. प्रत्येक चेंडूवर 3.6 अशी धाव संख्या सरासरीने आपल्या जमवायची आहे. एक चेंडूवर जवळजवळ 4 धावा येणे गरजेचं आहे का. मात्र निश्चित 10 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान पाहणार आहोत. पुढील मनीष गडक पुढील सरसा होतो. पुन्हा एकदा मोठा फटका प्रयत्न आडव पट्ट्याने हुक फटका मारला होता. आता मात्र 3 चेंडू हॅट्रिक केले जाते डॉट चेंडू निशी आणि विजयाचे दारमदार असेल. निश्चितच विजयाचा सुगंध येत असेल राहुत्याचा बडा संघास. मात्र एक चांगली कामगिरी करताना मनीष गडक गोलंदाजीमध्ये प्रत्येक चेंडू डॉट हाताळताना स्वतः फलंदाजी करताना 2 षटकार दिले होते. खनखन फोटावले होते. आता मात्र बाईच्या रूपाने 1 धाव आली जाते. धाव संख्या होते 2 गडी बाद आणि 5 धावा. आतापर्यंत दुसऱ्या षटकात 4 चेंडू खर्च झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये 1 धाव येणं झालेला आहे. जर आपल्याला विजयाकडे जायचं असेल तर नक्कीच षटकार किंवा चौकार ज्याप्रमाणे मनीष याने षटकार ठोठावले होते त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा षटकार विशाल धोदडे आणि रोहित भोये यांना सुद्धा षटकार ठोठा लागतील. पुढील चेंडू असताना पुन्हा एकदा मनीष पुढे सरसावतोय. चेंडू जबरदस्त चेंडू. या चेंडूला कोणत्याही प्रकारे उत्तर नाही. मात्र उत्तर होते म्हणजेच निर्धाव चेंडू आणि पुढील यष्टदिशी आपलं काम करतोय. धाव संख्या 3 ठेवतो. फक्त आणि फक्त 5 धावा. 11 चेंडू आणि 5 धावा आलेल्या आहेत. आता मात्र षटकाचा शेवटचा चेंडू असेल. पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा ससा जातोय. मोठ्या फटकाने प्रयत्न केला जातोय आणि चेंडू कुठे जाते तर खराबच्या दिशेने चेंडू जाते. अतिरिक्त धाव दिली जाते. अतिरिक्त या चेंडूवर धाव संख्या येते 1. धाव संख्येत वाढ केली जाते. धावसंख्या होती पहिल्या षटकामध्ये 4 धाव असताना मात्र 5 चेंडू आणि 2 धावा खर्च केलेला आहेत. 1 अतिरिक्त धाव दिली आहे. धाव संख्या होते 5 रुका संघाची 6. आता मात्र जबरदस्त पाड चढ होते राहुत्याचा पडा ए संघाच. पुन्हा एकदा ऑब्जेक्शन केला प्रयत्न केला. वेगाने चेंडू केला गेला. दुसरे षटक समाप्त होते. धाव संख्या स्थिर होते. धाव संख्या 2 गडी बाद धाव संख्या होते 6. शक्य नसेल. मात्र अतिरिक्त धावा देण्याचा पराक्रम केला जर नो किंवा व्हाईट चेंडू टाकले गेले तर थोडी संधी उपलब्ध होण्याची गरज असताना चेंडू आवाज जातोय. क्षेत्ररक्षक सज्ज होतोय. झेल घेतला जाईल का. मात्र झेल एक सेफ झोन मध्ये पडला जातोय आणि 1 धाव येते. 1 धावांची धाव संख्या 10. आता मात्र षटकातले तिसऱ्या षटकातले पाहणार आहोत. 3 चेंडू शिल्लक असताना 3 चेंडू आणि 30